नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवभूषण या चॅनलवरती. आज आपण आहोत आपली वाडी भोलाई, आणि या वाडी भोलाईवरून जाताना जो उरुळी कांचनला जाणारा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, या मार्गावरती एक शिरसाट नावाचं गाव लागतं. आणि या शिरसाट गावाच्या गावडेवाडीमध्ये एक छानसं हे मंदिर आहे. हे मंदिर आपली महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी या देवीचं हे छानसं मंदिर आहे. या मंदिराची बांधणी जुन्या पद्धतीचं काम किंवा हे पारंपरिक काम जपून दगडी बांधणीचं हे मंदिर आहे. तर आपण या देवीचं दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, कुठल्याही मंदिरामध्ये आपण प्रवेश करत असताना पावित्र्य खूप जपतो, आणि तेच पावित्र या ठिकाणी सुद्धा जपण्यात आलेलं आहे. या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या पायाचा स्पर्श पाण्याला होतो, आणि त्यासाठी त्यांनी एका कुंडाची व्यवस्था देखील छानपैकी केलेली आहे. आताच आपण आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं. हे दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला एक अग्निकुंड दिसतं, किंवा त्याला होमकुंड असं देखील म्हणता येईल. अत्यंत छान अशा दगडी कोरीव कामामध्ये हे कुंड कोरलेलं आहे, ते देखील पाहण्यासारखं आहे. तिथून पुढे गेलं की आपल्याला दीपमाळ दिसते. या दीपमाळेला नवरात्र उत्सवामध्ये किंवा दीप उत्सवामध्ये छान छान पंत्या लावून तो उत्सव साजरा केला जातो. त्याच्या शेजारी एक छान असं तुळशी वृंदावन आहे. त्याच्या समोर एक छोटे खाणीदेवीचं मंदिर देखील आहे. या मंदिराला तसाच वळसा घालून आपण डावीकडे गेलो. डावीकडे गेल्यानंतर छत्रपती शिवरायांची एक दगडावरती अश्वारूढ कोरलेली भगव्या ध्वजासहित मूर्ती आहे. ती पाहिल्यानंतर मन भारावून मात्र नक्कीच जातं. आणि त्याच्या समोर आल्यानंतर पुढे एका कोपऱ्यामध्ये छानसं आड आहे, म्हणजे पाण्याची विहीर आहे छोटीशी. आणि या सगळ्या गोष्टीला एक सुरक्षण कवच म्हणून किंवा एक दगडी तटबंदी ही अत्यंत छान आणि एखाद्या मोठ्या राजवाड्याप्रमाणे बांधलेली आहे. हे सर्व पहावयास खूप छान वाटतं. छानपैकी आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. आसपासच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं, एके ठिकाणी छान असा बगीचा आहे, एके ठिकाणी देवीचं छोटेखानी मंदिर आहे, आणि मंदिराच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवरायांची अश्वारूढ भगव्या ध्वजासहित मूर्ती आहे. आणि ही सर्व मंदिरं राखण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. आणि याच प्रसंगावरती आधारित कवीभूषण यांनी एक छंद रचला आहे, तो मी प्रथमतः आपल्यासमोर सादर करतो. पहा कवीभूषण काय सांगतायत. कवीभूषण असं म्हणतायत, राखी हिंद वाणी हिंदू वानको तिलक राख्यो, अस्मृती पुराण राखे वेद राखे विधीनी, राखी रजपुती राजधानी राखी राजन की, धरामे धर्म राखियो राखियो गुणगुनी में, भूषण सुखवी जीती हद मर हट्टन की, देश देश कीर्ति बखानो तब सुनी मैं, साही के सपत शिवराज समशेर तेरी दिल्ली दर दाबी, कौदवाल राखे दुनी में कौदवाल राखे दुनी में. तर मित्रांनो, घेऊयात या छंदाचा मराठी अनुवाद. अशी छान छान मंदिर छत्रपती शिवरायांनी राखली आणि आपल्या धर्माचं देखील रक्षण केलं. कवीभूषण असं सांगतात, हे शहाजी पुत्र शिवराज, तुम्ही हिंदूंची वाणी राखलीत आणि तुम्ही त्यांच्या कपाळावरती तिलक देखील राखलं, तुम्ही त्यांची वेद मर्यादा देखील राखली आणि त्यांचं संरक्षण देखील केलं, तुम्ही रजपूतांच्या राजधान्या राखल्यात आणि त्यांच्या राजधान्यांचं संरक्षण देखील केलं, आणि पुढे जाताना तुम्ही तुमच्या तलवारीच्या जोरावरती दिल्लीला देखील जरबेट ठेवलं. असं कवीभूषण आवर्जून सांगतात, तुम्ही तुमच्या तलवारीच्या जोरावरती दिल्लीला देखील जरबेट ठेवलं, आणि पुढे जाताना या मराठ्यांची कीर्ती ज्यावेळी चारही दिशांना दुमदुमत होती, त्यावेळी मी ती ऐकली, त्यावेळी मी ती ऐकली, त्यावेळी ती मी ऐकली, असं कवीभूषण सांगतात. तर मित्रांनो, हा छंद मी आपल्यासमोर सादर केला. हा छंद आपल्याला कसा वाटला, आपला अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तर नक्की कळवा. परंतु आपण छानपैकी या मंदिराचं दर्शन घेतलं, आपण या मंदिराचा परिसर पाहिला, हा आपल्याला परिसर देखील कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत
आदि तुळजा भवानी या देवीचं एकदा येऊन दर्शन घ्या आणि आपल्या कमेंट्स आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून तर नक्की कळवत जा, परंतु या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.